प्रतिदिन कोरोना संक्रमण में इजाफा हो रहा है। इसी चीज को देखते हुए विभागीय आयुक्त प्राचिकता लवंगारे वर्मा ने यूट्यूब लाइव के माध्यम से जनता से संवाद साधा। इस दौरान उन्होंने मास्क के साथ कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर का पालन करने का आह्वान किया। वहीं उन्होंने ज्यादा से ज्यादा मात्रा में लसीकरण करने की अपील की। साथ ही बताया कि कोरोना को लेकर मेडिकल प्रशासन पूरी तरह सज्ज है। मी प्राजक्ता लवंगारे, विभागीय आयुक्त नागपूर विभाग। परंतु आज मी आपल्या सर्वांसोबत संवाद साधत असताना एक विभागीय आयुक्त म्हणून नव्हे तर एक महिला आणि आपल्या सर्वांच्या परिवाराची एक सदस्य म्हणून आपल्या सर्वांसोबत मला काही गोष्टी बोलायच्या आहेत। विषय आहे कोविडचाच आणि आपण वारंवार आमच्या सर्वांची जी मतं आहेत, आम्हाला सर्वांना जे काही सांगायचं आहे ते आम्ही तुम्ही ऐकतच आहात। परंतु आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नागपूर विभागामध्ये सातत्याने जी काही कोविडच्या रुग्णांची वाढ होत आहे, पॉझिटिव्ह पेशंट्सची जी वाढ होत आहे, तर अशी परिस्थिती असताना पुढेसुद्धा ही रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओमायक्रॉनचा जो व्हायरस वेरियंट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव करत आहे आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मी आपल्यासोबत दोन शब्द बोलले पाहिजे। आई म्हणून किंवा एक पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून आपण आपल्या घरची जशी जबाबदारी सांभाळतो तशीच आपण आपल्या कुटुंबालासुद्धा कोविडचं पालन करण्यासाठी सांगणं, वारंवार सांगणं आणि सजग राहणं, त्यांच्यावर त्यांना संयम बाळगण्यासाठी सांगणं हे आता आपलं आद्य कर्तव्य झालेलं आहे। की कितीही मोठी लाट आली, कितीही रुग्णसंख्या वाढली तरीसुद्धा जर आपण मास्क घातला, आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, आपण जर सोशल डिस्टन्सिंग पाळलं, आपण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळलं, जर आपल्या अपरिहार्य कारणामुळे बाहेर पडावं लागलं, जावं लागलं, तर आपण मास्क घालूनच जाणं। बऱ्याच अंशी लसीकरणसुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, लसीसुद्धा उपलब्ध होत आहेत। ह्याच्यामध्ये ज्या काही सेकंड डोससाठी अजूनही जे ओव्हरड्यू झालेले जी मंडळी आहेत, जे रुग्ण जे नागरिक आहेत, त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही तुमचा सेकंड डोस पूर्ण करावा।